जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं, यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग आणि प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं, यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद आवारातील पीपल्स हॉटेलमध्ये लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बांधकाम प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक व्हीएम कुलकर्णी तर सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर यांना रंगेहात पकडण्यात आलं. दरम्यान या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अरुण देवकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक विजय माणिकराव कुलकर्णी व ग्रामीण पाणी पुरवठ्याचे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ सहाय्यक रत्नहार लोखंडे यांनी तक्रारदाराकडे 4 लाख रुपयाची मागणी केली होती. त्याबाबतची पडताळणी दिनांक 28/2/2018 रोजी करण्यात आली होती. आज रोजी 4 लाख रकमेपैकीचा पहिला हप्ता घेताना विजय माणिकराव कुलकर्णी व चंद्रकांत मारुती होळकर प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद सोलापूर यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. विजय कुलकर्णी, चंद्रकांत होळकर व रत्नहार लोखंडे यांच्या विरुद्ध लाचेची मागणी करणे व लाच रक्कम स्वीकारणे याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अधिक तपास आम्ही करत आहोत. दरम्यान या कारवाईनं जिल्हा परिषदेतील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून या कारवाईनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.